नमस्कार, मी वृषाली नरसगौडा, वृषराज क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज जर प्रत्येक व्यक्तीला विचारलं की तुझं स्वप्न काय, प्रत्येक व्यक्तीकडनं आपल्याला वेगवेगळं उत्तर मिळेल। विद्यार्थी वर्गांना जर विचारलं तर कोणी म्हणेल मला पहिला नंबर हवा, कोणी म्हणेल पास झालो तर बस बाबा, कोणी म्हणेल मला 80% मिळाले बस, काही लोकांना विचारलं तर कोणी म्हणेल मला चांगली नोकरी हवी, कोणी म्हणेल मला स्वतःचं एक घर हवं, कोणी म्हणेल मला बंगला हवा, कोणी म्हणेल मला एक स्कूटर हवी, कोणी म्हणेल मला छान कार हवी। प्रत्येकाचं स्वप्न वेगवेगळं असू शकतं। एखादी आजारी व्यक्ती असेल तर ती म्हणेल मला या आजारपणातनं बरं व्हायचं आहे। तर अशा प्रत्येक व्यक्तींची वेगवेगळी स्वप्न असतात। होय, आपण माणसं आपली स्वप्न घेऊनच जगतो, ती पूर्ण करायचा पूर्णतः प्रयत्नही करतो, पण आपल्याला काय वाटतं की आपल्या मार्गामध्ये कुठेतरी एक समोर एक दरवाजा आहे आणि आपली जी स्वप्न आहेत ती त्या दरवाज्याच्या पलीकडे आहेत आणि त्या दरवाज्याला एक कुलूप आहे। तर हे कुलूप उघडायचं कसं आणि त्या स्वप्नांपर्यंत पोचायचं कसं, तेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या कुलपाची किल्ली कुठे आहे ह्याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। उत्तर ऐकायचं आहे ना, पण त्याआधी माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील। तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आता ह्या कुलपाची किल्ली शोधूया। तर ह्या दरवाजाला लागलेलं कुलूप आणि त्याची किल्ली, किल्ली कुठे आहे? तुमच्याचकडे आहे। होय, तुमच्याच जवळ आहे। होय, पण कुठे आहे सांगते। ही किल्ली शोधायला फक्त एक छोटीशी पद्धत वापरावी लागते, ज्याला आम्ही व्हिज्युअलायझेशन म्हणतो। होय, व्हिज्युअलायझेशन। व्हिज्युअलायझेशन म्हणजे नेमकं काय ते सांगण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारते। जेव्हा आपण आपल्या स्वप्नांविषयी बोलतो तेव्हा आपण नेमकं काय बोलतो, कुठली वाक्य बोलतो? विद्यार्थी वर्ग म्हणतो छे बाबा, किती अभ्यास केला तरी चांगले मार्क्स मिळत नाही, किती प्रयत्न केला तरी पहिला नंबर येत नाही, कितीही प्रयत्न केला चांगली नोकरी मिळत नाही, किती कष्ट केले घरासाठी पैसा जमत नाही, कितीही कष्ट केले तरीही अजून आमची स्वतःची गाडी आली नाही। नेमकं ह्याच्यामध्ये, ह्या वाक्यांमध्ये तुम्हाला काय समानता आढळते? तर ही सगळी वाक्य नकारात्मक आहेत। होय, हे होत नाही, हे जमत नाही, हे कठीण आहे, हे होणं शक्य नाही, तर हे शब्द ह्या सगळ्या वाक्यांमध्ये आहेत आणि हीच नेमकी आपली चूक आहे। तर ह्या व्हिज्युअलायझेशनची जी टेक्निक आहे त्यात आपण काय करायचं, काही नाही, अगदी सोपं आहे। जर जमलंच तर दिवसात ना एखादा वेळ फिक्स करा, अगदी सकाळचा, संध्याकाळचा, अगदी कुठलाच वेळ नाही जमला तर झोपायच्या आधीचा थोडा वेळ, अगदी 10 ते 15 मिनिटं ही पुरेशी आहेत। होय, तर ह्या वेळेत काय करायचं, शांतपणे ध्यानस्थ बसायचं। होय, एक जागा फिक्स करा, तिथे शांतपणे डोळे मिटून अगदी ध्यानस्थ बसा आणि त्यावेळेत जी काही आपली स्वप्न आहेत ती अगदी आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होत आहेत, म्हणजे अगदी पूर्ण झालेली आहेत। जर तुम्हाला पहिला नंबर पाहिजे असेल तर अगदी तुमचं रिपोर्ट कार्ड बघा, त्यात पहिला नंबर लिहिलेला बघा, चांगले चांगले मार्क्स त्याच्यामध्ये बघा। जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर कुठली गाडी खरेदी तुम्हाला करायची आहे ती ऑलरेडी तुम्ही खरेदी केलेली आहे, त्या गाडीचा रंग पण तुम्ही व्हिज्युअलाइज करा, त्या गाडीतनं तुम्ही छान फिरताय, गाडी रोज वापरताय, तुमच्या दारासमोर ती गाडी उभी आहे, अगदी ती गाडी तुमच्या घराचा भाग आहे, हे पूर्ण म्हणजे त्या वेळेत हे जे तुमचं स्वप्न आहे ते रियालिटीमध्ये थोडा वेळ ते जगा। होय, तुम्हाला जर स्वतःचं घर हवं असेल तर अगदी छान आमचं घर, तुम्हाला जसं घर हवंय त्या घरामध्ये आम्ही छान राहतोय,
अगदी जसे काही रूम्स हवेत, काय तुमचं इंटेरियर हवंय, जे काही हवंय, जो भिंतींचा रंग हवाय, ते त्याप्रमाणे पूर्ण व्हिज्युअलाइज करा आणि ते स्वप्न तुमचं त्यावेळेस जगा, जे तुमचं स्वप्न असेल ते अगदी. आणि हीच तुमच्या त्या कुलपाची किल्ली आहे. होय, हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत लवकरात लवकर नक्की घेऊन जाईल. होय, माझा अनुभव आहे अगदी. सुरुवातीला तुम्हाला ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक अगदी प्रयत्न करून करावी लागेल. अगदी बसून थोडा प्रयत्न करावा लागेल. सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण हळूहळू सवय होईल. आणि नंतर नंतर तर ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक तुमच्या जीवनाचाच एक भाग होऊन जाईल. तर मला वाटतं ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक काय आहे ती सर्वांना समजली असेल. पण ज्या वेळेला डॉक्टर एखादं प्रिस्क्रिप्शन देतात, औषध लिहून देतात, त्याबरोबर काही पथ्येही सांगतात, तर ह्याच्याबरोबर थोडीशी पथ्येही पाळायची आहेत आपल्याला. ते म्हणजे निगेटिव्ह वाक्य बोलायचं नाही, आपल्या स्वप्नांबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाही. हे होणार नाही. होईल का? शक्य आहे का? खरंच किती प्रयत्न केला तरी होत नाही आहे. नाही, हे वाक्य काढून टाका बाजूला आणि मग ह्या टेक्निकची जादू बघा. खरंच ही जादूई टेक्निक आहे, वर्क करते. अगदी माझ्या काही स्टुडंट्सनीही प्रयत्न केलेला आहे. स्टुडंट्ससाठी पाहिजे तर मी एक खास व्हिडिओ बनवेल की स्टुडंट्स त्यांच्या लाईफमध्ये ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक कशी वापरू शकतात आणि त्यांची स्वप्न कशी पूर्ण करू शकतात ह्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. ह्या व्हिडिओच्या शेवटी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते इथे, की मला ही किल्ली कुठे सापडली, मला ही टेक्निक कुठून मिळाली, कशी समजली. ही टेक्निक मला समजली एक जगप्रसिद्ध पुस्तकात, आणि ते पुस्तक म्हणजे सिक्रेट. अगदी सगळ्यांनाच माहीत असेल, येस, सिक्रेट बुक, रोंडा बायरन ह्यांचं सिक्रेट. आणि हे पुस्तक अनेक भाषांमध्ये अवेलेबल आहे. होय, ह्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतरं झालेले आहेत, मराठीतही अवेलेबल आहेत. मराठी पुस्तकाच्या लेखिका तर आमच्या बेळगावमधल्याच आहेत, डॉक्टर रमा मराठे. त्यांनी हे सिक्रेट बुक मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. अनेक भाषांमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे. तर ह्या व्हिज्युअलायझेशन टेक्निकबद्दल जर डिटेल माहिती तुम्हाला जर हवी असेल तर हे पुस्तक एकदा वाचा, मग तुम्हाला नक्की कळेल की ॲक्च्युली व्हिज्युअलायझेशन काय आहे, कुठली पॉवर ह्याच्यामध्ये वर्क करते, ही सिस्टीम कशी वर्क करते, काय आहे हे व्हिज्युअलायझेशन, हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ह्या पुस्तकात समजेल. पुस्तक तर तुम्ही वाचाच, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ही ॲक्च्युली सिस्टीम कशी वर्क करते. कारण बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की आम्ही ही वाक्य बोलून फक्त आमचे स्वप्न पूर्ण होतील का? तर होतील. आधी पहिले मनातनं शंका काढा. तर एक जेव्हा आपण एक बॉल, रबरी बॉल, भिंतीवर मारतो तेव्हा काय होतं? तो आपल्याकडे परत येतो, करेक्ट, बाउन्स होतो. तर असं म्हणतात की हे जे विश्व आहे, युनिव्हर्स आहे, ते पूर्ण एनर्जीने भरलेलं आहे. होय, आणि ही एनर्जी सतत आपण जे विचार करतो ते विचार त्या एनर्जीकडे जातात, आणि जे विचार करतो तेच आपल्या लाईफमध्ये परत बाउन्स होऊन परत येतात. म्हणून काय होतं, जेव्हा आपण निगेटिव्ह बोलतो की हे होत नाही, ते होत नाही, तर ह्याचा परिणाम काय होतो की आपले निगेटिव्ह विचार जातात आणि तेच विचार आपल्या लाईफमध्ये परत येतात, जेणेकरून लाईफमध्ये काय राहतं? निगेटिव्हिटी. म्हणून काय करायचं? आपली विचार पद्धती बदलायची. विचार जेव्हा पॉझिटिव्ह होतील तर पॉझिटिव्ह विचार जातील आणि पॉझिटिव्ह विचार आपल्याकडे येतील. तर हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की हे जे युनिव्हर्स आहे ते पूर्ण एनर्जीने भरलेलं आहे, आणि ही युनिव्हर्सल एनर्जी सतत आपण जे विचार करतो ते आपल्याला देत असते. होय, म्हणून तर पूर्वीची लोक म्हणायची ना की अपशब्द काढू नका कुठल्याही वास्तूत, वास्तू सदैव तथास्तू म्हणत असते. कदाचित त्यांना या युनिव्हर्सल एनर्जीबद्दल पूर्ण माहिती होती. तर
हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आणि शंका घेऊ नका, कारण ही जी युनिव्हर्सल एनर्जी आहे इट्स लाईक अवर मदर। होय, आई जेव्हा आपल्याला काही देते, काही खायला देते किंवा काही आपल्यासाठी जेव्हा करते, आपण शंका घेत नाही, कारण आपल्याला पूर्ण विश्वास असतो की ती जे काही करते ते आपल्या चांगल्यासाठीच करते। तसेच ही युनिव्हर्सल एनर्जी इट्स लाईक अवर मदर। होय, हे जे युनिव्हर्स आहे तेही सगळ्यांना काही ना काही देण्यासाठीच आहे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आहे। तर ही टेक्निक वापरताना कुठलीही मनात शंका न ठेवता फक्त जे मी सांगितलंय ते फॉलो करायला स्टार्ट करा आणि मग बघा तुमचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील। तुम्हाला समजणारही नाही की या व्हिज्युअलायझेशन टेक्निकमधला कधी तुमचा तो दरवाजा उघडला आणि कधी तुम्ही त्या तुमच्या स्वप्नपूर्तीकडे पोचलात। होय, करून बघा आणि तुमचे स्वप्न पूर्ण झाल्यावर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा। कमेंट करायला विसरू नका हां, आणि जमल्यास सिक्रेट बुक नक्की वाचा। तुमच्या जर आणि काही शंका असतील, आणि काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये घाला, उत्तर देण्याचा मी अवश्य प्रयत्न करीन। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार।